डॉक्टर प्राची गांधी, म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीने आज मला वुमन्स डे निमित्त येथे बोलून जो बोलण्यासाठी संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते व सर्व महिलांना वुमन्स डेच्या खूप साऱ्या शुभकामना देते. माझं मी आयुर्वेदाचार्य आहे, बी एम एस केलेलं आहे. कॉस्मेटिक अँड ट्रायकॉलॉजीचा पुणे येथून कोर्स करून आपल्या सोलापूरमध्ये कॉस्मेटिक अँड ट्रायकॉलॉजीचे क्लिनिक सुरू केले. माझ्याकडे केशायुर्वेद आणि कायायुर्वेद या दोन याचे ऑथोराईज सबसेंटर आहेत. आता आयुर्वेद म्हणजे काय? तर आयुषो वेदा आयुर्वेदा, ज्या शास्त्रामध्ये आयुर्वेद शिकवला जातो त्यालाच आयुर्वेद शिकवला जातो. म्हणजे आपले आयुष्य निरोग्य कसे राखावे हे सांगितले जाते, त्या शास्त्रालाच आयुर्वेद असे म्हणतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती करणे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. धर्म म्हणजे काय? तर धर्माची सेवा करणे. अर्थ म्हणजे पैसे कमवणे. काम म्हणजे आपण जे करतो ती सर्व कामे. आणि मोक्ष हे सर्व प्राप्त करण्यासाठी निरोगी आयुष्य असणे खूप गरजेचे असते. रोगी आयुष्य ह्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती करू शकत नाही. ह्या चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी जर निरोगी आयुष्य हवे तर आपल्याला आहार हा चांगला घेतला पाहिजे. आयुर्वेदामध्ये स्वस्थ आरोग्य याबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे. समतोषहार समाग्नीच समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिउच्यते. याचा अर्थ म्हणजे काय? तर आपलं शरीर पूर्ण सृष्टी ही तीन दोषाने बनलेली आहे. वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष समान असले पाहिजेत. त्याचप्रमाणे आपला जो जाठराग्नी आहे, अन्न पचन करण्याची जी क्रिया आहे ती देखील समप्रमाणात म्हणजे चांगली असली पाहिजे. समधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सात धातूंनी जे आपलं शरीर बनलेलं आहे ते सप्तधातू देखील समप्रमाणात असले पाहिजेत. आपल्या शरीरातून जे मलविसर्जन होतं, घाम येतो, मलमूत्रांचं विसर्जन होतं, त्याचं सुद्धा यथायोग्य प्रमाणात विसर्जन झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आपलं आत्मा, मन, इंद्रिय हे सुद्धा प्रसन्न असले पाहिजेत. आणि ज्या व्यक्तीमध्ये हे सर्व असतं त्याच ती व्यक्ती स्वस्थ आहे असं आपण म्हणू शकतो. निरोगी आयुष्य म्हणजे खूप जाड आहे किंवा तो माणूस खूप खातो तो स्वस्थ आहे, निरोगी आहे असं होत नाही. तर त्या व्यक्तीचं वजन उंची समप्रमाणात आहे आणि त्या व्यक्तीला कुठलेही आजार होत नाही तो व्यक्ती हा स्वस्थ सांगितला जातो. मग आता हे स्वस्थ शरीर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धती सांगितलेल्या आहेत. जसं की दिनचर्या, ऋतुचर्या म्हणजे काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करावं, मग त्याच्यामध्ये दंतधावन, मलमूत्र विसर्जन, स्नान, नख केश कर्तन या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे ऋतुचर्यामध्ये बदलत्या ऋतूंनुसार जसं की पावसाळा सुरू झाला, उन्हाळा सुरू झाला, हिवाळा सुरू झाला, तर तुमच्या शरीर राहणीमानामध्ये काय बदल केले पाहिजेत ह्याचं देखील खूप छान वर्णन केलेलं आहे. आणि जी व्यक्ती ह्या सर्वांचं पालन करते त्याचा आरोग्य हे निश्चितच स्वस्थ राहतं. स्वस्थ जीवन जगण्यासाठी आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आहार शरीराची चीज भरून काढतं व आपल्या शरीराला बल प्रदान करतं. हा आहार जो आहे तो षडरसयुक्त असला पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये मधुर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सहा सुद्धा रसांचा समावेश असला पाहिजे. गीतेमध्ये सांगितलेला सात्विक आहार हा बॅलन्स डाएटच आहे. भोजनामध्ये जर तुम्ही पौष्टिक पदार्थ म्हणून जर बघाल तर दुधाला आयुर्वेदाने पूर्ण आहार असं मानलेलं आहे. आता या दुधामध्ये काही बॅक्टेरिया जंतू असू शकतात, त्याच्याकरता आपण त्याला एखादी उकळी आणणं गरजेचं आहे. पण जर दूध तुम्ही जास्त प्रमाणात उकळवलं तर त्याच्यातला पौष्टिक गुण जो असतो तो कमी होत जातो. त्याच्याकरता त्याला फक्त एकच उकळी आणा. ह्या दुधा जर काही जणांना दूध प्यायल्यामुळे पोटामध्ये गॅसेस होणे, जुलाब होणे, पोट दुखणे असा त्रास होऊ शकतो, तर अशा वेळेला या व्यक्तींनी त्या दुधाच्या ऐवजी जर दही, ताक किंवा दुधापासूनचे जे बाकीचे पदार्थ असतात, पनीर, लोणी यांचा देखील समावेश केला तर चालतो. एखाद्या व्यक्तीचे जर वजन वाढत नसेल, तो कृश असेल, तर आंब्याच्या रसासोबत दूध घेतलं किंवा केळं हे दह्यासोबत खाल्लं तर निश्चितच त्या व्यक्तीचं वजन वाढलेलं आणि चांगला परिणाम झालेला दिसून येतो. आहारातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे अंड. अंड हे सुपाच्य, मधुर, दाह कमी करणारे आणि त्वरित बल देणारे असे आहार आहे. त्याच्यामध्ये आयर्न, प्रोटीन्स खूप प्रमाणात असतात. अशक्त ज्यांचं युटरस आहे अशा स्त्रियांनी अंड्याचं सेवन करावं. अंड्याने आपले वजन देखील खूप छान वाढते. आपल्या शरीरामध्ये अंड्याचा 95% भाग हा ॲब्सॉर्ब होतं तर 5% भाग हा फक्त मलविसर्जनात निघून जातो. त्यामुळे अंड शरीराला पोषण देण्याचं खूप छान काम करते. तिसरा घटक पदार्थ म्हणजे स्निग्ध पदार्थ. स्निग्धामध्ये आपण तेल व तूप यांचा विचार करू शकतो. हे याच्यामध्ये प्रोटीन्स खूप असतात.
स्निग्ध पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात, बल्ब प्रदान करतात, कांती देतात. तुपामध्ये जर बघितलं तुम्ही तर गाईचं आणि गाईचं तूप हे सर्वोत्कृष्ट मानलं जातं, त्याखालोखाल म्हशीचं दूध. आणि ह्या जर तुपामध्ये भेसळ असेल हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही असं करू शकता की त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड जर तुम्ही टाकलं तर त्या तुपामध्ये जर वनस्पती तूप मिक्स केलेलं असेल तर त्या तुपाचा रंग हा लाल होऊन जातो आणि अशा प्रकारे तुम्हाला तुपातली भेसळ ओळखू शकता. चौथा पदार्थ जो येतो तो म्हणजे मांसाहार. आयुर्वेदामध्ये देखील मांसाहार करायला सांगितलेला आहे. कृषी व्यक्तींना मांसाहारामुळे प्रोटीन्स प्राप्त, म्हणजे सर्वांनाच प्राप्त होतात, पण कृषी व्यक्तींना वजन वाढण्यासाठी सुद्धा मांसाहाराचा उपयोग होतो. मांसाहारामध्ये मासे हे आहार सर्वोत्कृष्ट मानलेले आहे. त्याच्यानंतर भाग येतो तो म्हणजे डाळी. मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, वटाणा हे जे सर्व कड आहेत धान्य, त्या सर्वांमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात आणि त्याच्यामुळे त्याचा आवश्यक त्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये उपयोग केला पाहिजे. डाळी थोड्या पचायला जड असतात, पण जर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी टाकलं आणि ते व्यवस्थित शिजवलं तर त्याच्याने त्याचं छान पचन होऊ शकतं. त्याच्यानंतरचा भाग येतो म्हणजे पाणी. आपण आता रोज पाणी किती प्यावं, लोक म्हणतात 5 लिटर प्या, 4 लिटर प्या, पण ऋतुमानानुसार पाणी पिण्याचं प्रमाणसुद्धा बदलत असतं. जसं की हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये एवढी तहान लागत नाही, पण उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचं प्रमाण जास्त असतं. आमचं आयुर्वेद सांगतं की तुम्ही कधीही पाणी तुम्हाला तहान लागेल की प्यायलं पाहिजे. त्याच्यानंतर स्वस्थ जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचा विषय म्हणजे निद्रा. झोप ही शांत 7 ते 8 तासाची रात्रीची असलीच पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे मन उल्हासित राहते आणि खूप सारे आजार देखील तुम्हाला टाळता येतात. पूर्वी म्हटलं जायचं की घरात एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब हे साक्षर होतं, त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये सर्व गृहिणी ह्या सहसा किचनमध्येच असतात. आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की आपले मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे औषधी गुणधर्म आहेत, कारण आयुर्वेदामध्ये बनलेलं कुठलंही औषध हे केमिकलचं नाही आहे. ते हर झाडांवरचे जी फळं फुलं पानं येणारे मसाले यांपासूनच बनवलेले जाणारी औषधं असतात. मग गृहिणींनी जर या काही गोष्टींचा जर उपयोग करून घेतला तर त्या घरामध्ये येणाऱ्या रोगराईला निश्चितच टाळू शकते. जसं की पूर्वी आपल्याकडे लागलं की लगेच त्या जखमेवरती हळद टाकली जायची, कारण त्या हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल ॲक्शन आहे. पोटातून घेतल्यानंतर देखील ती अँटीबॅक्टेरियल अँटीऑक्सिडेंट करत असते. आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे काळी मिरी, लवंग, दालचिनी यालासुद्धा खूप सारे आयुर्वेदिक उपयोग आहेत आणि त्या सर्वांचं जर आपण समजून घेतलं आणि त्याचा काढा वगैरे वापरला तर आपली इम्युनिटी वाढणे, सर्दी ताप खोकला या सर्व गोष्टींना आळा घालणे ह्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे कसं होतं की आपल्या भारतामध्ये स्त्री खूप सारं काही खायला बनवत असते आणि मग ते सर्व आपलं पहिलं कुटुंबाचं पोट भरण्याचं काम करते आणि मग काही राहिलं उरलं तर स्वतः खायचं असं सर्वसाधारणपणे सगळ्या घरांमध्ये दिसून येतं. तर माझा सर्व गृहिणींना एक असा सल्ला आहे की असं न करता तुम्ही देखील सर्व ताजं सकस असा आहार घ्या, सर्वांसोबत तुम्ही सुद्धा तेवढंच खा, कारण आता जगामध्ये कुठेही स्त्री ही तेवढी मागे राहिलेली नाही आहे, ती देखील पुरुषांसोबत तेवढंच पुढे येऊन छान काम करते. मग तिच्या ह्या छान कामाला अजून उत्साह मिळण्यासाठी महत्त्वाचा असणारा आहार हा पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे. शिळं अन्न खाऊ नये, सहसा आहार बनवल्यानंतर 2 तासात त्याचं सेवन हवं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पौष्टिक गुण जे असतात ते टिकून राहतात. माझे कॉस्मेटिक क्लिनिक असल्यामुळे मी सर्व गृहिणींना केसांचं आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी, त्यांना हेल्दी कसं ठेवावं याबद्दल काही सल्ला देऊ इच्छिते. जसं की केस हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. जसं की सगळं सौंदर्य हे आपल्या केसांवरतीच अवलंबून असतं. पुरुषांना टक्कल पडलं चालतं, पण स्त्रियांना जर टक्कल असेल तर कसं दिसणार, त्याच्यासाठी आपल्याला खूप काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांसोबत पुरुषांनी देखील घ्यावी. केसांना नियमितपणे रोज 4 थेंब मसाज करावे. त्याच्यानंतर आठवड्यातून 2 वेळा तरी केस धुण्यास केस स्वच्छ धुवावेत. हे धुण्यासाठी वापरणारा शॅम्पू हा केमिकलयुक्त नसावा, हर्बलयुक्त असावा. शिकेकाई पावडरने तुम्ही जर केस धुतले तर खूपच छान. नेहमी आपण वापरतो ते प्लास्टिकचे कंगवे असतात, पण पूर्वीच्या काळापासून असं सांगितलं जातं की केस विसरण्यासाठी कायम लाकडी कंगव्याचा वापर करावा. त्याच्याने तुम्हाला केस गळतीवरती सुद्धा चांगला एक फरक पडलेला दिसून येईल. तुमचा आहार समतोल हवा. त्याचप्रमाणे केस धुतल्यानंतर सुकवताना त्याच्यामध्ये तुम्ही 2 टॉवेल्सचा वापर करावा. पहिला की तो गुंडाळण्यासाठी आणि नंतरचा जो आहे सुती कपडा हे फक्त केस पुसण्यासाठी असावे. त्याच्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण
कमी होतं. त्वचा आता आपल्या घरामध्ये बघितलं तर तुम्ही आंघोळीची जे पूर्वीच्या काळी म्हणजे आंघोळीसाठी दगड असायचा अंग घासण्यासाठी किंवा आपण पिठाने वगैरे आंघोळ करायचो, पण आता ती जागा गुळगुळीत अशा साबणाने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या त्वचेवरची जी डेड स्किन असते ती निघून जात नाही. फक्त मऊ लुसलुशीत साबणाने आपण अंग स्वच्छ करत असतो तर किमान आठवड्यातून एकदा तरी उठण्याचा वापर करावा की जेणेकरून तुमच्या त्वचेवरची डेड स्किन जी आहे ती निघून जाईल आणि तुमच्या त्वचेला छान कांती आणि तजेला मिळेल.